गजानन चव्हाण या यूट्यूब चॅनलवरती। मंडळी, आज आपण एका अनोळखी ठिकाणाला भेट देण्यासाठी, म्हणजेच ते ठिकाण पाहण्यासाठी निघालेलो आहोत। आपण सर्वांनी दौलताबादचा किल्ला पाहिलाच असेल। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये हा दौलताबादचा किल्ला आहे, परंतु या किल्ल्याच्या मागे दडलेले काही रहस्य आहे। तर हे रहस्य बऱ्याच जणांना माहीत नाही आहे। ते म्हणजे हा जो किल्ला आहे, दौलताबादचा किल्ला, जो ज्या डोंगरावरती वसलेला आहे किंवा बांधलेला आहे, त्या डोंगराच्या पायथ्यालगत, या डोंगरालाच एकदम पायथ्यालगत कोरलेला एक देवीचं मंदिर आहे, रासाई माता देवीचं मंदिर आहे। तर हे मंदिर बऱ्याचशा पर्यटकांनी पाहिलेलं नसेल, तर त्या मंदिरातील देवीचं दर्शन घेण्यासाठी आज आपण या व्हिडिओमार्फत जाणार आहोत। तर चला मग दौलताबादकडे आणि पाहूया या रासाई माता मंदिरात, म्हणजे रासाई माता देवीचं मंदिर कसं आहे, तर हे पाहण्यासाठी आपण निघालेलो आहोत दौलताबादला। तर मंडळी, आता आपण आहोत दौलताबादवरून निघालेलो आहोत आणि रामपुरी केसापुरीकडे जाणारा हा रस्ता आहे। या रस्त्यावरती हा एक दरवाजा आहे, बघा। या दरवाज्यातून आतमध्ये जाणारा जो रोड आहे, या रस्त्याने आपल्याला समोर जायचं आहे। एक्झॅक्ट आपल्याला या ठिकाणी डाव्या हाताला आपण पाहतो आहे की हा दौलताबादचा किल्ला इथे दिसतो आहे, पहा आपल्याला। आणि ह्या किल्ल्याच्या एकदम पायथ्यालगत आपल्याला या मंदिराकडे जायचं आहे। आणि समोर जर गेलो पुढं, तर आपल्याला ती बावडी, जी चोर बावडी म्हणतात त्याला, विहीर, तर या विहिरीचं पाहण्यासाठी पण आपल्याला नंतर जायचं आहे। अगोदर आपण मंदिरामध्ये जाणार आहोत। तर आपण आता हा पाहतो आहे समोर दौलताबादचा किल्ला, ज्याला देवगिरी किल्ला म्हणतो। आणि या किल्ल्याची जी कडा आहे, या कड्याच्या एकदम पायथ्यालाच आपल्याला हे रासाई माताचं मंदिर दिसतं आहे। तर या मंदिराकडे जाण्यासाठी विशिष्ट असा एक रस्ता नाही आहे, तर या पाऊल वाटेनेच आपल्याला जायचं आहे। गाडी जिथपर्यंत जाईल, शक्य होईल तिथपर्यंत आपण नेणार आहोत आणि बाकी आपण पायी जाणार आहोत। आजूबाजूनं पाहतो ही किल्ल्याची जी संरक्षक तट, ज्याला आपण भिंत म्हणतो, संरक्षक भिंत, ही पडझड झालेली भिंत जवळपास 1 किलोमीटर अंतरावरती आहे असं सांगितलं जातं। कुठपर्यंत जाते गाडी? हां हां हां, बरं बरं। तुम्ही मंदिरात गेला होतात का? मंदिरामध्ये असं आहे का? तर जिथपर्यंत शक्य होईल तिथपर्यंत आपण गाडी नेऊ आणि नंतर पुढं पैदल जाऊया। रस्ता तर फार डेंजर दिसतो आहे, कारण कुठल्याच पद्धतीचा जो पर्यटक आहे या भागामध्ये येत नाही, कारण माहीतच नसल्यामुळं येण्याचा विषयच नाही। तर आपण रस्ता काढत जाण्याचा प्रयत्न करूया। समोर एक गाडी दिसते आपल्याला, त्या गाडीजवळ आपण गाडी सोडूया। बस इथपर्यंत गाडी येऊ शकते तुमची। तर मंडळी, आपण कसं आलो ते पहा, त्या दरवाज्यामधून आपण हा जो समोरचा जो दरवाजा दिसतोय, तर या दरवाज्यातून आपण रस्ता काढत आलेलो आहोत। तर आता आपण इथून पायी जाणार आहोत। तर ही सर्व आजूबाजूला जो दिसते आपल्याला, तर ही पूर्ण भिंत जी आहे किंवा या ठिकाणी काही महत्त्वाचे काही जे अवशेष आपल्याला दिसतील, पूर्ण पडझड झालेली दिसून येते। या ठिकाणी बरेचसे शेजारी पाजारचे, आजूबाजूचे जे काही गुरेढोरं चालणारे लोकच एवढेच या ठिकाणी येत असतील, अन्यथा कोणा व्यक्ती या ठिकाणी येत नाही आहे। तर अशी ही दुर्मिळ वास्तू आपल्याला पाहायला मिळते। थोडीशी आपल्याला चढाई करून या ठिकाणी जायचं आहे। आपण दौलताबादची बर बर, मग इथं नेहमी येतात काय? नेहमी येतो। अच्छा, हे मंदिर समजा लय पूर्वीच आहे, ते जसं किल्ला बनेले त्या टायमाच आहे ते मंदिर। म्हणजे कोरलेलं मंदिर दिसते आतमध्ये? हे कोरलेलं मंदिर आहे ना, ते पहिल्यापासून कोरलेलं आहे, त्याच्यात रासही माता आहे। हा, ते वरती काय आहे ते समोर दिसत? नगरखाना म्हणतात त्याला। हे समोरचा नगरखाना आहे का? नगरखाना म्हणतात त्याला, नगरखाना। ते वाजित आहे ते नाही लोक, ते मोठ नगर आहे, ते वाजित होते जत्राच्या टायमाला इड असं आहे का? हा बर, आता नसते, आता ते काय वरती आता नाही जात, आता इड बसून सन वाजित येते, झेंडे बांधलेलं आहे ना। हा
पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आहे. वरती म्हणजेच जास्त नाही, एक 7-8, 10-12 पायऱ्या आहेत. इथून पुन्हा परत आपल्याला असं वळण घ्यायचं आहे आणि या शेवटच्या पायरीनंतर खाली उतरायचं आपल्याला असं. तर बघा असं एक सुंदर नजारा आहे, खरंच खूप कारीगरी खूप सुंदर आहे. हेच ते मंदिर जे आपल्याला पाहण्यासाठी आपण इथपर्यंत आलेलो आहोत. तर पहा एवढ्या मोठ्या या डोंगरामध्ये, या किल्ल्याच्या ज्या कडामध्ये एक छोटंसं मंदिर कोरलेलं दिसून येते आपल्याला, हे रासाई माता मंदिर म्हणून. एक गुफेप्रमाणे बस एवढीच ही गुफा आहे. जसं आपण दौलताबाद किल्ल्यावरती गेल्यानंतर जी भूलभुलाई आहे त्याच स्वरूपात छोटीशी इथं पहा पाठीमागे आपण इथून आलो आणि आपल्याला आता सरळ खाली या ठिकाणी जायचं आहे. बस या चार पायऱ्या उतरल्यानंतर हा पूल लागतो, दगडी पूल. खरंच खूप म्हणजे एक प्राचीन मंदिर असल्यासारखं दिसून येते. एवढ्या मोठ्या या म्हणजे दगडामध्ये मंदिर कोरणं तेवढं फार म्हणजे जिकिरीचं काम आहे, कठीण काम आहे. पूर्वीचे लोकसुद्धा तसेच म्हणजे बलशाली लोक होते, मोठमोठे दगडं कोरून ते नक्षीकाम करायचे आणि मंदिरं निर्माण करायचे. तर पाहूया आपण मंदिरामधील देवीची मूर्ती आणि मंदिर कसं आहे ते. किल्ला आहे पहा, एकदम आपण किल्ल्याच्या एकदम पायथ्याशी आहोत. आपण या हा जो किल्ला आहे आपण म्हणूया की किल्ल्याला आपण हात बाहेरून हात लावलेला आहे. ही पूर्ण जी डगरी आहे ते पूर्ण एकदम सरळ आहे पहा, असे पाहायला गेलं आपण तर एकदम सरळ आहे. वरतून एखाद्याने दगड वगैरे फेकला तर आपल्याला लागण्याची शक्यता असते. तर नमस्कार मंडळी, या ठिकाणी आपल्याला हे पुजारी काका भेटलेले आहेत आणि या मंदिराविषयी, या मंदिराचं जे काही जीर्णोद्धार म्हणा किंवा या मंदिराचं जे काही डेव्हलपमेंटचं जे काम आहे, तर हे काम म्हणजे पूर्वी परिस्थिती काय होती आणि आत्ता काय बदल झालेला आहे का, तर याविषयी माहिती विचारूया. तर तुम्ही या ठिकाणी काय पुजारी म्हणून आहात का? हो सर. बरं, तर काय पूर्वी कशी होती परिस्थिती मंदिराची? जे आहे हा, तर हे आम्ही एक 5 पिढीने पुजारी आहे. तुमच्या 5 पिढ्या? 5 पिढ्यापासून. आणि माझं नाव रवींद्र वामनराव आगळे, शैव गौरव आम्ही. अच्छा. आणि 5 पिढीने आम्ही या मंदिराचे पुजारी असल्यामुळे हिला सगळ्या सवळ्यातलं नैवेद्य वगैरे चालतो. अच्छा. म्हणजे मास वगैरे हे काही चालत नाही. बरं. की पूर्वी असं म्हणता का हिच्या करंगळीवर किल्ला होता, आता म्हणजे हा डोक्यावर किल्ला आहे तिच्या. आणि पूर्वी म्हणजे भरपूरसे लोक असे घाबरायचे इथे यायला. राजा रामदेव राय यादव हे वंश आपले कृष्ण वंशाचे होते. बरं. हा राजा भिल्लमनी किल्ला वगैरे बांधलेला आहे आणि ही त्यांची कुलदैवता म्हणून आहे. जे पूर्वी असे रास वगैरे जसे आपण गव्हाचे वगैरे तांदळाची रास टाकतो, तर त्या पद्धतीनं पूर्वी अशी खजानाची रास राहायची, जसं माणिक मोतीची, म्हणून हिचं नाव
रासई माता पडलेली आहे आणि ही स्वयंभू आहे, हिला बसवलेले नाही कोणी सर. असं आहे का? मग काय विकास आणखी न होतोय का? विकास सर आम्ही फार प्रयत्न केला, बरेचसे जणांना इथलच्या लीडर लोकांना म्हणजे सगळ्या औरंगाबादचे लीडर यांना पण सांगून बघितलं. इथं माझी अशी इच्छा आहे का, मग इथं यायला फार अवघड वाटतं, फक्त इथं रस्ता वगैरे झाला पाहिजे. हा, येण्यासाठी खूप म्हणजे अडचण आहे, भक्तांना त्रास होतो सर. बरोबर आहे. तर यांनी एक तर रस्त्याचं डेव्हलपमेंट केलंच पाहिजे पाहिजे. आणि मी माझ्या पद्धतीनं आपलं जशी जरी मिळकत नसली तरी माझ्या पद्धतीनं मी आपलं इथं थोडंसं घंटा वगैरे व त्रिशूळ वगैरे असं लावलेलं आहे सर. अच्छा. आणि थोडंसं होम वगैरे बांधकाम केलं आणि काही पायऱ्या पूर्वीच्या पडलेल्या त्या म्हाताऱ्या माणसांना, एक माणूस म्हातारा वृद्ध पडला होता त्याच्यामुळे मी थोडंसं पायऱ्याचं बांधकाम करून बांधकाम केलं सर थोडंसं. बरोबर आहे. अच्छा. खरंच असे जे प्राचीन मंदिर वगैरे असतात तर या मंदिराचं डेव्हलप करणं फार गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. आणि या स्थानिक जे काही शासन व्यवस्था आहे या ठिकाणी यांनी सुद्धाही या मंदिराकडे थोडंफार लक्ष घालावं असं आम्हाला वाटतं. आणि येण्यासाठी जो रस्ता आहे, आपण मगाशीच बोललो की जे भाविक येतात तर हे मंदिरापर्यंत केवळ चालत यावं लागतं एक नाही, ह्या खाली जे दरवाजा आहे त्या दरवाजापर्यंत गाडी लावणे आणि पुढं चालत येणे, इथं चालत येणेसुद्धा शक्य नाही आहे एवढा रस्ता खराब आहे. तेवढा कमीत कमी रस्ता जर झाला तर जे भाविक भक्त जे येतात या देवीच्या दर्शनाला तर त्यांना येण्यासाठी तेवढं सोपं जाईल. धन्यवाद. का मंदिर पाहून घेऊ आपण एक गोष्ट. तर मंडळी खरंच खूप बरं वाटलं, खूप प्रसन्न वाटलं या ठिकाणी येऊन आणि या ठिकाणचे जे पुजारी आहेत त्यांना भेटून यांनी खूप व्यवस्थित माहिती दिली आणि या ठिकाणची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचंही त्यांनी वर्णन केलं. खरंच मंडळी, स्थानिक मंडळींना खरंच विनंती आहे, पुन्हा पुन्हा मी विनंती करतो आहे की बाबा अशा या देवस्थानाचा विकास झालाच पाहिजे, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण हे ठिकाणं म्हणजेच एक आपले ऐतिहासिक वारसा आहे आणि हा ऐतिहासिक वारसा आपल्याला जपणं गरजेचं आहे. काय त्यांचं फार कमी इच्छा आहे की काय की येण्या जाणाऱ्या भाविकांसाठी हा म्हणजे रस्ता तेवढा करून द्यावा, नंतर हळूहळू डेव्हलप होणं शक्यच आहे. तर मंडळी तुम्हाला एकच विनंती आहे की देवीचे भक्त आहेत तर या प्रत्येक भक्ताने या ठिकाणाला भेट द्यायला येणं गरजेचंच आहे, यावंच, जेणेकरून अशी जी आपले प्राचीन मंदिरं जे आहेत तर हे मंदिरं टिकून राहतील आणि यांचा विकास होईल. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. चॅनलवर नवीन आलेल्या मंडळीला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला दिसत आहे त्या बेल आयकॉनवरतीसुद्धा क्लिक करा आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय माता दी, जय रासाई माता.